आणि आता मुंबई पुण्यात काय घडतंय पाहूया त्या संदर्भातल्या टॉप नाईन बातम्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासन युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट पदवी. उद्या मुंबईच्या विद्यापीठामध्ये डॉक्टरेट पदवी सन्मानित केलं जाणार. ड्युटी संपवून दुचाकीवरून घरी जाणाऱ्या पोलीस हवालदाराचा पतंगाच्या मांजानं गळा चिरला. उपचाराआधीच मृत्यू. सांताक्रूझ मधली ही धक्कादायक घटना. पूर्व पश्चिम द्रुतगती मार्गावरील पुलांची डागडुजी केली जाणार. पूर्व द्रुतगती मार्गावर 15 तर पश्चिम द्रुतगती मार्गावर 40 पूल. पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून खर्चाचा अंदाज घेतला जाणार. मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. आज हवेचा गुणवत्ता निर्देशांक 150 वर पोहोचलाय. खोकला ताप आणि त्वचारोगाचे रुग्ण वाढल्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन.